बुधवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार साहेब, गृहमंत्री नामदार दिलीपराव वळसे, जलसंपदा मंत्री नामदार जयंत रावजी पाटील कोपरगाव शहरात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत। तरी येत्या 6 एप्रिल रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा वरील मान्यवरांच्या हस्ते ठेवण्यात यावा, अशा आशयाचं निवेदन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सचिव, सहसचिव व क्रांतीगुरु सोशल फाउंडेशनच्या वतीनं कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना आज शुक्रवारी दिनांक 1 एप्रिल रोजी दिला आहे। याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिलेली माहिती अशी की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सदस्य यांची दिनांक 29 मार्च 2022 रोजी बैठक घेण्यात आलेली होती। सदर बैठकीमध्ये प्रतिष्ठानचे सदस्य यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये खुलासा करण्यात आला की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते करण्याबाबत नामदार आशुतोष काळे यांनी दिनांक 25 मार्च 2022 रोजीचे पत्रान्वये केलेली विनंती आहे, परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारकाचं लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव मच्छिंद्र जाधव यांच्या हस्ते दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी करण्यात यावे अशी विनंती प्रतिष्ठानचे सदस्य यांनी केलेली आहे, त्यामुळे सदर बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। पुन्हा दिनांक 31 मार्च 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारकाचं लोकार्पण सोहळा घेण्याबाबत प्रशासनाकडून मान्यता देण्यात आलेली नसून त्याबाबतचं पत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुखदेव मच्छिंद्र जाधव यांना देण्यात आले आहे। सदर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासंदर्भातील वेळ व तारीख त्यांना कळविण्यात येईल असं यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा कोपरगाव शहरामध्ये भरपूर दिवस झाले, 3 महिन्याचा कालावधी लोटला आहे, यावर आपलं या पुतळ्याचं उद्घाटन करण्याबाबत काय विचार विनिमय आहे? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, पूर्णाकृती पुतळा जो आपल्या शहरात आहे, हा शहराचा काही दिवसापूर्वी आपण पुतळा आणून तो त्याची प्रतिष्ठापना केली होती। ही वस्तू जी खरी आहे का, मध्यंतरी 2-3 दिवसापूर्वी एका महिलेने त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून त्या पुतळ्याला जे काही वेस्टर्न केलं होतं कापडी, तर ते फाडण्याचा प्रयत्न केला होता। तर त्या महिलेच्या विरोधात नगरपालिकेने पोलीस कारवाई केलेली आहे आणि पुतळा परत पूर्णतः वेस्टर्न करून तो ठेवलेला आहे। तर याबाबत नगरपालिकेने योग्य ती कारवाई केलेली आहे। आमदारांनी 6 तारखेला तुमच्याकडे उद्घाटनाबाबत काही पत्रव्यवहार केला होता का? हो, माननीय आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांनी दिनांक 25 मार्च 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्याचं पत्र दिले होतं आणि त्याच्या पत्राची प्रत नगरपालिकेला माहितीसाठी दिली होती। ह्या पत्राच्या अनुषंगाने मी जे काही आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आणि सदस्य यांची बैठक मी दिनांक 29/3/2022 रोजी माझ्या दालनात बोलवली होती आणि माननीय आमदार महोदयांच्या पत्राची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। परंतु ना जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सदस्य यांनी त्यांनी केलेल्या लेखी विनंती आणि बैठकीतली विनंती यानुसार त्यांची अशी आग्रही भूमिका आहे की त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा जो आहे त्याचा जे काही लोकार्पण सोहळा जो आहे ते त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुखदेव जाधव साहेब यांच्या हस्ते दिनांक 2/4/2022 रोजी करण्याचं त्यांचं धोरण आहे। परंतु न सदरचा जो काही लोकार्पण सोहळा जो आहे ह्या त्यांच्या जो काही प्रस्तावास प्रशासनाने मान्यता दिलेली नाही आहे आणि हा जो लोकार्पण सोहळा आहे तो याबाबतची वेळ आणि तारीख आम्ही त्यांना पुढे कळवू असं याद्वारे आम्ही त्यांना बैठकीत आम्ही ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आणि तसं लेखी पत्रही मी आज त्यांना लेखी पत्राद्वारे कळवलेलं आहे।
आता प्रशासनाच्या वतीने आपली काय भूमिका असणार आहे, नेमकं पुतळ्याचं अनावरण कधी करण्यात येणार आहे? नाही, याबाबत मी माझ्या पत्रातच स्पष्ट म्हणलेलं आहे की हे लोकार्पण सोहळ्याचा जो कार्यक्रमाची वेळ आणि तारीख आम्ही यथावकाश प्रशासनाच्या सोयीनुसार आम्ही त्यांना कळवणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारकाचं लोकार्पण नक्की कधी होणार याबाबत कोपरगाव शहरात चर्चा होत असून एकंदरीत या तू तू मे मे मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा पुन्हा लांबणीवर पडतो की येत्या 6 तारखेला मोठ्या धामधुमीत हा सोहळा पार पडतो ही संभ्रम अवस्था समाज बांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. यावेळी सचिव नितीन साबळे, सहसचिव किरण अडांगळे, राजेंद्र बापूराव खैरणार, शहर उपाध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावसाहेब साठे, शहर अध्यक्ष सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाळासाहेब नामदेव पवार, प्रवीण विश्वनाथ शेलार, ज्ञानेश्वर घोडेस्वार, दिनेश खंडागळे, प्रमोद साबळे, अशोक पवार, दीपक आरणे, फकीरा चंदनशिव, मयूर साळवे, रवींद्र डोलारे आदीजण यावेळी उपस्थित होते. सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब श्री शांतारामजी गोसावी यांना सर्व मातंग समाजाच्या बांधवांच्या वतीने व समाजातील इतर घटकांच्या बांधवांच्या वतीने आम्ही पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा करण्याच्या निमित्तानं त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही त्या अर्जामध्ये त्यांना अशी विनंती केलेली आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब, त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, तसेच जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्यासमोर असणारे नगर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, त्याचप्रमाणे मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यामध्ये माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा कार्यक्रम, त्याचप्रमाणे बस स्टँड लोकार्पण सोहळा कार्यक्रम, तसेच पोलीस स्टेशन लोकार्पण सोहळा कार्यक्रम या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने होणार आहे. तसाच आमची नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे की सर्व अधिकार मुख्याधिकारी साहेब श्री शांतारामजी गोसावी यांच्याकडे आहेत आणि जर अधिकार त्यांच्याकडे असेल तर त्यांनी खरोखर आमच्या या निवेदनाचा विचार करून दिनांक 6 एप्रिल रोजी नामदार साहेब यांच्या दौऱ्यामध्ये आमच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये समावेश करावा. तसेच कोपरगाव तालुक्याचे नामदार श्री आशुतोषदादा काळेसाहेब यांनी दिनांक 25/3/2022 रोजी मुख्याधिकारी साहेब यांच्यासंग पत्रव्यवहार करून त्यांना सूचित पण केलेलं आहे की आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा लोकार्पण सोहळा नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यासमवेत करावयास तयार आहोत. तसा असायचं तुम्ही आम्हाला सूचित करावं, परंतु समाज बांधवांच्या काही एकी नाही असं त्यांच्या निदर्शनात आलं, कारण की मुख्याधिकारी साहेब यांनी वेळोवेळ 1-2 मीटिंगा लावल्या होत्या, त्या मीटिंगमध्ये ते एकमत झाले नसल्याकारणानं त्यांनी ते सूचित केलेलं आहे. पण तरीही आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी मुख्याधिकारी साहेब यांना विनंती करायला आलेलो आहे की त्यांनी 6 तारखेला आमच्या या निवेदन अर्जाचा विचार करून 6 तारखेला तो लोकार्पण सोहळा करावा, जेणेकरून कोपरगाव तालुक्यातील मातंग समाज बांधव, त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील सर्व समाज बांधव या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहतील व सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी मी विनंती करतो. आणि मुख्याधिकारी साहेब यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर त्याचे आम्हाला सूचना करावी अशी मी विनंती करतो. मुख्याधिकारी साहेब शांतारामजी गोसावी यांना समाजाच्या वतीनं लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण 6 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील व त्याचप्रमाणे जलसंपदा मंत्री जयवंतरावजी पाटील साहेब या कोपरगाव दौऱ्यावर येत असताना समाज बांधवांच्या वतीने मी या सर्व मंत्रीगणांना अशा विनंतीपूर्व म्हणेल की आज आपल्या हस्ते या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पुतळ्याचं अनावरण सोहळा आपल्या हस्ते व्हावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी नामदार आशुतोषदादा काळे यांनी मुख्याधिकारी साहेबांना 25 तारखेला इथं पत्र दिलेलं होतं त्याचप्रमाणे हा कार्यक्रम 6 एप्रिल रोजी येण्याचं ठरवलेलं आहे. तरीसुद्धा मी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
व दिलीपरावजी वळसे साहेब, त्याचप्रमाणे जयंतरावजी पाटील साहेब, मी यांना समाज बांधवांच्या वतीने व सर्व समाजाच्या वतीने यांना निमंत्रित करतो व त्यांनी पुतळ्याचं अनावरण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी थांबतो। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा हा 6 तारखेला मंत्रीगण मंडळामध्ये अनावरण सोहळ्याचं नियोजन व्हावं आणि कार्यक्रम उत्साहात आणि थाटामाटात मोठ्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी आम्ही देखील क्रांतिगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व्यापी संघटनेच्या अंतर्गत देखील मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर आमच्या निवेदनाचा स्वीकार करावा आणि आम्हाला सूचित करावं जेणेकरून आम्हाला वेळ मिळेल आणि कार्यक्रमाचं नियोजन करता येईल। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।